आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। राज्यातील डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भातील नियम निकष व अटी निश्चित करून राजस्थान सरकारने तसा अध्यादेश दिनांक 26 जून 2023 रोजी जारी केला। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी धोरण ठरवून शासकीय जाहिराती देण्याची मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांकडे आज केली। केंद्र सरकारच्या डिजिटल मीडियासह राज्यातील रेडिओ व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल राज्यातील डिजिटल मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे राजा माने यांनी आभार मानले। राजस्थान सरकारने त्या राज्यातील डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती देण्यासाठी धोरण ठरवून दिनांक 26 जून 2023 रोजी तसा अध्यादेश जारी केला। फेसबुक, यूट्यूब आदी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मच्या फॉलोअर्स व सबस्क्रायबर्सची 10 लाखांपासून 10 हजारापर्यंतची अ ब कड अशी वर्गवारी करून अनेक नियम निकष व अटी निश्चित करून शासकीय जाहिराती देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील महानगरातील घराघरात आणि ग्रामीण महाराष्ट्रात वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या डिजिटल मीडियाच्या विकासासाठी व शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी राजा माने यांनी आपल्या निवेदनात केली आहे। डिजिटल मीडियासाठी आनंदाची वार्ता आहे ती अशी की राजस्थान सरकारनं 26 जून रोजी त्या राज्यातल्या डिजिटल मीडियातील सर्व प्लॅटफॉर्मला जाहिराती देण्यासाठी एक धोरण ठरवून GR जारी केला। आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं मागणी करतो आहे की राजस्थानच्या धर्तीवर जे त्यांनी निकष ठरवले, ज्या अटी ठरवल्या, त्या आधारावर महाराष्ट्रातल्या डिजिटल पत्रकारांसाठी आणि डिजिटल मीडियासाठी जाहिरातीचं धोरण ठरवून शासकीय जाहिराती देण्यास सुरुवात करावी। मी महाराष्ट्रातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं, डिजिटल मीडियाच्या वतीनं एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभारी मानतो की केंद्र सरकारच्या डिजिटल मीडिया, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली। अगदी त्याच पद्धतीनं देशात राजस्थान सरकारनं ज्या पद्धतीनं आक्रमक पाऊल टाकून त्या राज्यातल्या गाव पातळीवरच्या डिजिटल मीडियाला आधार देण्याचं काम शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून केलं आहे, तसंच काम महाराष्ट्रानं करावं आणि तशा आशयाची मागणी करणारं निवेदन मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांना तसेच माहिती तंत्रज्ञान सचिवांना आज पाठवलेलं आहे। पाहूया, पण एक गोष्ट खरी की राज्यातल्या अगदी महानगरांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि ग्रामीण महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यांवर पोहोचलेल्या डिजिटल पत्रकारितेला आधार देण्याचं, शिस्त लावण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं करावं अशा प्रकारची अपेक्षा आणि विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मी व्यक्त करतो। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।